महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक प्रगतशील शेतकरी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिन संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आज राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा दिवस गोव्यात साजरा करण्यात आलाय. यावेळी शिवसेनेचे सर्व आमदार आणि सहयोगी आमदार हे देखील उपस्थित होते. कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला वंदन करून शिंदे आणि सर्व आमदार महोदयांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आशीर्वादाने राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले असून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासासाठी भरभराटीसाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी शिंदे यांनी बोलताना दिली आहे.